ज्याला नावाची गरज राहिलेली नाही इतका रिकामा झालेला आहे. सगळा तर रिकामा झाला पण नावाची गरज राहिलेली नाही. मगाशी आमच्या सुदर्शन महाराज चेतन दादा महंत डोळसकर बाबा माझे स्नेह इतके त्यांनी एक प्रश्न विचारला महत्वाचा विचारला नावाच्या संदर्भातला प्रश्न आहे. बाबा हुशार आहे खूप चांगले लेखक आहेत त्यांची लेखणी मला नेहमीच आवडते. सभेमध्ये आचार्यगणांचे नावं घेतले तर पवित्रता येते. संतांचे नावं घेतले तर पवित्र निर्माण होतं कारण ते पवित्र नाव आहे असा मुद्दा आहे. ते घेतल्या जात नाही हा प्रश्न आहे. बरं घेतल्या जातात तर गावाच्या नावावरून घेतल्या जातात. डोळसकर बाबांनी प्रश्न महत्वाचा विचारला गावाच्या नावावरून घेतल्या जातात. महंत देत असताना आपण असं ठरवलेलं असतं का ठरवलं असते हे नाईमबाज बाबा आणि मग उल्लेख करत असताना मकर धोकड्याचे बाबा असं आपण म्हणतो. मकर धोकडे काय म्हणते काय म्हणते जिथं भाकर तुकडा मिळतो त्याला मकर धोकडा म्हणतात ती काय म्हणते गेले. मग हे बरोबर आहे का चुकीचं आहे याचं काही लोकांनी उत्तर दिलं. सागर तळेगावकरचं उत्तर आलं की मामा असं म्हणतात नाव घ्यायला पाहिजे. मी म्हणतो मामा म्हणतात ही वाट पाहायची काही गरज आहे का आपल्याला. साधी गोष्ट आहे नाव घ्यायला पाहिजे. परंतु इथं जर तो नेणो म्हणत असेल तर त्याच्यामध्ये आदराचा भाव जर असेल तर आदराचा भाव जर असेल बरं नाव घ्यायला पाहिजे हा आग्रह तरी आपण कशाला करायचा. सोन्याची चैन आणि चांदीची साखळी असं म्हणून दुसरं कुठलं नाव घ्यायचं मी यांचं यांचं नाव घेते तिला किंवा त्याला जेवढी आतुरता असते एवढी आतुरता तुमच्यामध्ये का असायला पाहिजे. कुठल्या तर असते ना वरती नाव घेतो काही आपण बायको नवऱ्याचं नाव घेते नवरा बायकोचं नाव घेतो तर सारेल सरळ नाव घेता येत नाही म्हणून ती मध्य माध्यम निवडते ती म्हणते ते कुठे गेले कोण असतो ते काय नाव आहे का त्याचं आणि ते नावाला रजिस्ट्री होते का आणि ती कुठे गेले कोण असतो नंतर मग चिंकीचे माय पिंट्याचा पप्पिया हे का नाव आहे काय. अरे नाही पण लोकांनी स्वीकारले ना ते त्यांना काहीच अडचण येत नाही ना तुम्हाला काय अडचण येते. माझा वैयक्तिक प्रश्न अशा प्रकारचा आहे की कुठल्याही अंगाने आता सर्वज्ञांची इतके नाव आहेत गोपाल कृष्णांचे इतके नाव आहेत कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती कुठल्या घर असताना वरती जायला पाहिजे. गंमत अशी माझी वैयक्तिक गंमत अशी की मी सभेमध्ये सगळ्या लोकांची नावं घेत नाही. याचं कारण असं आहे की शंभरेक लोक आहेत 70-80 लोक आहेत त्या सगळ्यांचं नाव घ्यायचं तुमचा टाइम किती झाला. प्रत्येकाने तेच नाव घ्यायचे तर टाइम किती जाऊ. सगळ्या व्याख्यानातून फक्त नावच जर माझं केलं तर अर्धे नाव होतात अर्धा त्या टाइम व्याख्यानात गेलेलं आहे. भेटलं ना असे 100 लोक होते म्हटलं आज घ्यायचे सगळ्यांचे नाव घ्यायचे मी असं बघत राहिलो लाईनीने बघत राहिलो शेवटचं नाव घेतलं म्हटलं पाणी दमलो ना मी थकलो ना मी. वेळ असेल तर घ्यायला पाहिजे वेळ नसेल तर आदरणीय व्यासपीठ हा शब्द सगळ्यात चांगला आहे. कारण त्यापेक्षा तुमचं बोलणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर विचार मांडायचे ना ते बोलणं महत्वाचं आहे. आणि आपणच करतो असं नाही इतरत्रही सभेमध्ये असं होतं आदरणीय व्यासपीठ आणि बोलायला सुरुवात करतात. तुमचा वेळ वाचतो वेळ सगळ्यात किमतीची गोष्ट आहे. सगळं मिळेल वेळ मिळत नाही आपल्याला सगळं मिळेल पण त्यांचा आदर अनादर करावा असा हेतू नाही आहे. आदरणीय व्यासपीठ मिळालं का त्याच्यामध्ये ते आणतात येतात ते सर्व संत महंत म्हटलं की त्याच्यामध्ये ते येऊन जातात. काय करायला पाहिजे घ्यायला पाहिजे वेळ असणार तर सगळे विशेषणं लावायला पाहिजे. पण मला म्हणायचं आहे सगळे विशेषणं लावत असताना दुसरी एक बाजू लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही मला म्हणताय आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर 108 ईश्वर समान पात्र वगैरे सगळं आणि नंतर तुम्ही बोलताना असं म्हणता की श्री चक्रधर स्वामी असं बोलतात श्री चक्रधर स्वामी असेल तिथं फक्त श्री तिथं फक्त श्री इथं मलाही वाईट वाटायला पाहिजे. मी सांगायला पाहिजे की हे मला जास्त होतं बघा मला पचत नाहीये माझ्या स्वामींना काय विषय म्हणा ना सगळं म्हणा ना खूप 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 आहे खूप नाव आहे त्यांना सगळं म्हणा ना. आणि मला श्री लावाने तर पू लावाने तर पू लावा जर भेटला नाही पूजनीय पू हा लावा. जिथं नावही गायब झालेलं असतं जीवनमुक्तेचं लक्षण असं सांगितलेलं आहे
भट्टोकार भंडारकार जे जीवनमुक्ताचं लक्षण पाहत होते ना, जीवनमुक्त म्हणजे जो तो फक्त देहात आहे एवढी जुनी वय सगळं म्हणत आहे. तो पैशात नाही, तो उपाधीत नाही, तो कशातच नाही आहे, तो प्रपंचात नाही, तो देवतेत नाही, तो कशातच नाही, तो कशातच नाही आहे. ना इलाज म्हणून फक्त तो देहात आहे पण मुक्त झालेला आहे हे त्रिकम होणं. आणि मग तोच म्हणू शकतो ना हम मनुष्य न तर देव यक्ष न ब्राह्मण. मी रिकाम आहे, मी रिकाम आहे, मी रिकाम आहे. मग मी कोण आहे? तुमच्या गैरसमज होऊ नये मी काहीच नाही म्हणून नाही, मी निजबोध रूप काहीच नसताना मी निजबोध रूप आहे. त्या रिकामपणात तो भरीव आनंद आहे. जसं मी दुपारी म्हटलं की बासरीच्या पोकळीमध्ये एक सूर आहे, बासरीच्या पोकळीमध्ये जो भरून टाकतो रिकाम्या हृदयाला भरून टाकतो. वाहणारी यमुना मैया ती सुद्धा स्थिर होते, पशु पक्षी स्थिर होतात. असा एक आवाज, ज्या आवाजाने पहिले लोक घाबरायचे ते आचार्य नागदेवांचा आवाज. नंतर जो बदलला ना, भिक्षा म्हणून आवाज द्यायचे ना, त्यांना वेदवंती म्हणायला लागले. आईचं दूध पिणारं बालकही ते दूध पिण्याचं बंद करून आचार्यांकडे बघायला लागलं. हा आवाज, हा रिकामपणाचा आवाज. हे असे डोळे होते की सोनं बघितलं की तुटून पडायचे हातातली तलवार घेऊन. पण आता हे बदलले पूर्ण, आता सोनं नाही राहिलं, आता रिकामी झाले पूर्ण. आणि ज्या वेळेस त्यांच्या कपड्याला एक ब्राह्मण सोन्याचं फूल लावतो ना, त्यावेळेस त्या डोळ्यातून अश्रू टपकतायत. आणि तिथं ते म्हणतायत असं ती परिपे माझे बापेशी विहिरी ते रडणं ते रिकंपण किती. जाणता जाणता इतकं जाणायचं की मी नेलो इथपर्यंतचा प्रवास करायचा. पण जाणून प्रवास करायचा तो मी नेलो, हीच आचार्य नागदेवांची महावाक्याच्या श्रवणासाठी असलेली पात्रता आहे. खूप मोठी पात्रता आहे, नको मध्ये प्रचंड ताकद असते. स्वीकारापेक्षा नको मध्ये जास्त ताकद असते. नाशिकचं उदाहरण मी सांगितलं असेल, एकेकाळी पुनर्वृत्तीचा दोष पत्करून सांगतो. शिरवाडकरांकडे एक भिकारी जातो, भिकारी म्हणतो साहेब द्या पाच रुपये दोन रुपये उपाशे साहेब दोन दिवस झाले साहेब म्हणतो मी चहाने घेतला साहेब काहीतरी द्या. शिरवाडकर खुर्चीवर बसलेले असतात आणि त्याला बोलवतात जवळ. शिरवाडकर तसे नसतील त्याला म्हणाले तुला एक रुपया देतो काय करशील. त्यावेळेस तो म्हणतो काय करू साहेब, म्हटलं तू लॉटरीचं तिकीट का गेला. लॉटरीचं तिकीट काढलं काही दिवसांनी त्याला बक्षीस मिळालं 1 लाख रुपयाचं. आणि ते पेपर घेऊन आला, तात्या साहेबांसमोर उभं राहिलं, म्हणलं साहेब मला 1 लाखाचं बक्षीस मिळालं, मी तिकीट काढलं 1 रुपयाचं. अरे छान झालं साहेब, पण तुम्हाला मी 50,000 रुपये देण्यासाठी आलो. ते म्हणतात नको मला. तात्या साहेबांचं ठीक आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेला माणूस आहे, श्रीमंत हात आहे, श्रीमंत हात आहे. तो हात भिकारी नाही, त्या हातात कटोरा नाहीये, त्या हातात पुरस्कार आहे. ज्ञानपीठाचा पुरस्कार त्या हातामध्ये आहे, त्यांचं स्वाभाविक आहे, श्रीमंत आहेत ते. मला नको म्हटले तुला चालू दे, पण तू भिकारी म्हणतो मलाही नको, एवढा पैसा मलाही नको. हा नको शब्द तुम्हाला स्मृतीस्थळात दिसेल, हा सूत्रपाठामध्ये दिसेल, नेणो शब्द तुम्हाला सगळ्या ग्रंथांमध्ये दिसेल. मला काही नको, मला काही कळत नाही, हा शब्द ठीक ठिकाणी दिसेल. आणि म्हणून तो म्हणतो तात्या साहेब मला नकोय पैसे. त्याच्या हातामध्ये कठोर आहे, कठोर आहेत का श्रीमंत असू शकतो. 8 आणे 4 आणे 1 रुपयाचं नाणं त्याची वाट पाहणारा माणूस एकदम क्षणामध्ये श्रीमंत झाला. नको तात्या साहेब मला इतके पैसे नकोय, 50 तुम्हाला घ्या, 50 मला द्या, मला 1 लाख नकोय. शांत डोक ठेवून विचार करा की श्रीमंत कोण आहे. तात्या साहेब तर आहेतच, तो कमी आहे काय? तो नको म्हणतो तो कमी आहे का? त्यावेळेला जर एखादा माणूस असता, त्याने त्या कटोऱ्याचा फोटो काढला असता आणि आजच्या आज जे चाललेले आहेत वर जे चाललेलं आहे, जो आग्रह चाललेला आहे, यांच्या हातामध्ये जो फोटो द्यायला पाहिजे होता, याही पक्षाच्या हातामध्ये, त्याही पक्षाच्या हातामध्ये, एवढं हट्ट. अरे सगळं महाराष्ट्र परेशान झालेलं आहे, सगळं महाराष्ट्र
एका पोरासाठी पुन्हा महाभारत घडतंय, पुन्हा किती दुर्योधनाचे स्वस्त पुरवायचे, पुन्हा महाभारत घडतंय. हा नको शब्द, नको साहेब मला नकोय. तो म्हणतोय, तो भिकारी म्हणतोय, त्याला काही कळलं का? नेनो तर तो ज्ञान कळेल नाही. त्याला गीतेचे श्लोक माहीत नाही, त्याला सूत्रपाठ माहीत नाही, त्याला महाभारत माहीत नाही. आम्हाला सगळे श्लोक माहीत आहेत, आम्ही सगळ्या श्लोकाचा उच्चार करतो. त्याला काहीच माहीत नाही, तो कसा आहे नेनो, त्याला काही कळत नाहीये. इतकं चांगलं आहे की कळत नाही, हे इतकं चांगलं असू शकते याची आपल्याला कल्पनाच नाही. इतकं चांगलं असू शकतं. श्री सच्चिदानंदमय स्वरूपम, तळेगावकरांचा श्लोक आहे हा. सच्चिदानंद असलेलं जे श्लोक आहे, विश्वातील जो श्लोक म्हटला भगवतातला, सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यारी हेतवे महावक्की, या एका श्लोकामध्ये सुद्धा बसतात. कुलकर्णी भाऊने महावाक्या सांगितले, गीतेच्या एका श्लोकावर सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य. त्यांनी श्लोक उच्चारला त्यावेळेस मी अडचणीत आलो की कशी मांडून येते त्याच्यामध्ये, पण त्यांनी जागा शोधून काढल्या, शोधून काढले, त्यात धर्म बसवले, त्यात गुण बसवले, त्यात शक्ती बसवली, सगळं त्यांनी त्याच्यामध्ये बसवलं. ही गंमत आहे. त्या श्लोकामध्ये ते महावाक्य येतात ते, आणि म्हणून वेदामध्ये महावाक्य येतात. तत्वमसी बस एवढंच महावाक्य आहे, आपलं तरी लंबनच सूत्र आहे ते फक्त तत्वमसी. आणि ह्या छोट्याशा वाक्यावर भाष्य ग्रंथ लिहिल्या गेलेत ना, ट्रक भरतील आणि ट्रक भरतील इतकी भाष्य ग्रंथ लिहिले, सगळ्या आचार्यांनी लिहिले, सगळ्यांनी लिहिलेले असे अत्यंत महत्वाचं जे सूत्र आहे, ते सूत्र एक सूत्र आहे. आणि ते सूत्र माणसात परिवर्तन करणार असत, माणसाला जमिनीवर आणणारं सूत्र आहे, अहंकाराला दूर करणारं सूत्र आहे. मला हे तर ते तर ते तर असं म्हणणाऱ्या माणसाला त्याला त्यातून मुक्त करणारं सूत्र आहे, जीवनमुक्त अवस्थेकडे नेणारं हे सूत्र आहे. आणि म्हणून यातला नेणो शब्द मला अशा अर्थानं आवडलेला. आचार्य श्री नागराज बाबा यांचा हा महावाक्याचा कार्यक्रम पहिल्या बाबांनी घडून दिलेला हा जो एक धडा आहे तो गिरवतायत बाबाच्या जागेवर पोचलेत ते. आणि म्हणून त्यांचा फार मोठा अट्टहास होता, प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं सगळ्यांनी ते नाकारलं. बाबा तुम्ही प्रयत्नात राहून, पण इच्छाशक्तीमध्ये एक चुंबकत्व असत, ते चुंबकत्व मेलं तर माणूस मरतो. चुंबकत्व असलं तर एक हिंमत असते माणसावर, आणि ती हिंमत घेऊन बाबांनी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. कमी जास्त वेळ ते बोलत असतील, प्रकृती आता तशी ती नाही आहे त्यांची, त्या प्रकारची प्रकृती त्यांची नाही आहे. परंतु मी त्यांचं कौतुक करतो, कौतुक करतो त्यांचं, की अशाही प्रकृती अशाही अवस्थेमध्ये ते लढा देत आहेत, अशाही अवस्थेमध्ये आणि हे प्रबोधन करतायत. ते परंपरेचा वसा त्यांनी चालवलेला आहे. बाबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाला जे रूप आणलेलं आहे, चांगलं रूप आलं, उपस्थिती खूप चांगली उपस्थिती आहे. त्याचं परत एकदा अभिनंदन करतो. आचार्य श्री रुद्रपूरचे बाबा त्यांचा आधार आहे मोठा त्यांना. मला वाटतं बाबा सुरुवातीला येऊन गेले, आताही आलेले, फार मोठा आधार आहे. बाबांचं अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तर धन्यवाद देतो. संतोष शास्त्रीजी, त्यांचे जे काही मंडळ आहे ते सगळ्यांना, आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपले.